यानंतर थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलत आहेत तिथे. आणि साहेब जरी नसले तरी त्या दिवसाचं महत्त्व आणि त्या दिवसाची शक्ती ही तशीच आहे. आणि उद्या माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे संध्याकाळी षण्मुकानंद हॉलमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधणारच आहे. म्हणजे ते महाराष्ट्राशी संवाद साधतील. आणि त्याआधी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे गेटवे ऑफ इंडियाला जो माननीय शिवसेना प्रमुखांचा भव्य पुतळा आहे पूर्णाकृती, त्या पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन करू आणि मग पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. महाराष्ट्रात ठिकठिकाणी उद्या सामाजिक उपक्रम राबवले जातील. शिवसेनेच्या सर्व शाखांतर्फे कार्यक्रम आहेत उद्या. आणि आपल्या प्रिय नेत्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. सर, विधानभवनामध्ये तैलचित्र उद्या लावण्यात येणार आहे, परंतु त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं काल, जेणेकरून पाहिजे झालं तर बाळासाहेबांचे वारसदार. आणि ठीक आहे, ते तो राजकीय कार्यक्रम आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. तो राजकीय कार्यक्रम आहे जे स्वतःला आम्ही मोदींचे लोक म्हणतात, तर मोदींच्या लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम लावला. पण ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र आहे, त्याच्यामुळे ते त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं बरोबर. सर, पंकजा मुंडेंची नाराजी वारंवार नाही मला माहिती नाही. सर, आपण दौरा केलेला आहात जम्मू काश्मीर, त्या दौऱ्यानंतर टीका होत आहेत, असं बोलत आहेत की संजय राऊत यांनी फक्त आता काँग्रेसमध्ये जायचं बाकी आहे. आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो तेव्हा तुमचं काय मत होतं याचं उत्तर द्या. असे टीका करायचे असतात ना, हे असे टपले आणि डिचके असतात, तशीच मारत बसतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. संपूर्ण देशामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा एक बिगर राजकीय कार्यक्रम, मी राजकीय म्हणत नाही त्या, आणि त्याची भीती वाटते आहे टीका करणाऱ्यांना. त्या यात्रेमागची भावना समजून घ्या, राष्ट्रहिताची, या देशामधला द्वेषभावना नष्ट करण्यासंदर्भात. पण आता काही लोकांना फक्त टीका करण्याचंच काम आहे, त्यांना करू द्या ना. 4,500 किलोमीटर काय, तुम्ही 450 किलोमीटर चालून दाखवा या देशासाठी. लोकांनी ठरवलं तर राहुल गांधी पंतप्रधान देखील होऊ शकतो सामनातून देखील, असं मी असं सामनातून आलेलं नाही आहे. तुम्हाला तुम्ही जरा प्रश्न समजून घ्या. मला प्रश्न विचारला जम्मूत राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात का, मी म्हटलं लोकशाही आहे, लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकेल, राहुल गांधीच कशाला, लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील. उद्या वंचित आणि शिवसेना आघाडीची घोषणा होणार का? महत्त्वाचं म्हणजे असं पण दिसतंय की ज्या पद्धतीने केसरकर म्हणतात की जे CM होते त्या CM ने सर वंचित आघाडी